पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे सर्व मानवजातीसाठी आदर्श आहेत. त्यांची शिकवण आत्मसात केल्यास जीवनाचा खरा मार्ग सापडेल असं प्रतिपादन मौलाना इरफान खासगी यांनी केलं आहे. जमियते उलमाए हिंद औरंगाबादच्या वतीनं रोशन गेट ते आझाद चौक या मुख्य रस्त्यावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवकांमध्ये गुटखा, तंबाखू, दारू, अंमली पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्यावर चिंता व्यक्त करत युवकांना त्यापासून दूर करण्याच्या उद्देशानं इस्लामिक धर्मग्रंथ कुराण व हदीसच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार देत युवकांना मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की मोबाईलमध्ये विविध चुकीच्या गोष्टी पाहून युवा पिढी व्यसनाधीन होत आहे, जे इस्लाम धर्माच्या शिकवणीच्या विपरीत आहे. त्यामुळे पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास सर्व वाईट गोष्टींपासून मानवजातीची सुटका होऊन त्यांच्या आयुष्याला खरा मार्ग सापडेल असं प्रतिपादन मुबल्लिग मौलाना इरफान कासमी यांनी केलं. यावेळी जमैते उलमाए हिंदचे अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी, मराठवाडा अध्यक्ष मौलाना हबीबुर रहमान, कर्नाटकचे नामवंत नाथखा कारी इरफान, हाजी अब्दुल मजीद, मौलाना मोहिजुद्दीन फारुकी, खलील खान, कारी अफरोज, मौलाना निजामुद्दीन मिल्ली, अब्दुल रऊफ इंजिनियर यांची उपस्थिती होती. या तो नबी के अमल से घट जाता है, हमारा अमल या तो नबी के अमल से बढ़ जाता है. हम तो आपको उम्मती समझते थे, तवज्जो फरमाइए, जरा पैराग्राफ बदल के एक बात में कहूंगा. हम तो